जीवन योग। जीवन योग हे संपूर्ण जीवन आनंदाने जगण्याचे, अर्थपूर्ण जगण्याचे, जीवन यशस्वी करणारे, कल्याण साधणारे, खऱ्या अर्थाने जीवन जगावयास शिकवणारे आहे। जीवन योग हे जीवनाचे शास्त्र आहे, जीवन जगण्याची कला आहे। विवेकाच्या भक्कम अधिष्ठानावर आनंदाने जगण्याचे व्यावहारिक तत्वज्ञान आहे। जीवन योग हा ज्ञानाने दिग्दर्शित केलेला आणि प्रेमातून प्रस्फुरित झालेला चांगले जीवन प्रदान करणारा विचार आहे। या विचारांच्या आचरणातून जीवनाचाच योग होतो, जीवन दिव्य होतं, त्याला पावित्र्याचा आणि चैतन्याचा परिस स्पर्श लाभतो। कुठलेही आवडंबर न माजवता कुणालाही कुठेही कोणत्याही परिस्थितीत हा जीवन योग जगणे शक्य आहे। जीवन योगाच्या आचरणातून आपापले जीवन कृतार्थ करणे शक्य आहे। जीवन योग वैभवाचे, श्रीमंतीचे, समृद्धीचे, संपन्नतेचे, यशाचे, आत्मविश्वासाचे जीवन सांगून आपले जीवन बदलून त्याला उंच स्थानी नेण्याचे विचार मांडतो। डॉक्टर अधिक देशमुख यांनी आपल्या खास शैलीत सर्वांना समजतील असे जीवन योगाचे विचार मांडले आहेत। हे विचार वैश्विक आहे, पृथ्वीच्या पाठीवर कुठेही गेलं तरी ते खरे आहे। हे विचार जो अंमलात आणील आणि त्याप्रमाणे आचरण ठेवील तर त्याला त्याची सत्यता निश्चितपणानं अनुभवायला येईल। संपूर्ण जीवन बदलून त्यात नाविन्यता, सृजनशीलता आणून आयुष्य फुलवा। सुखाचं आणि आनंदाचं जीवन भरभरून जगून ते फुलवा। सदा हरित, टवटवीत, प्रसन्न व्यक्तिमत्वाची निर्मिती करणारी निरामय आणि निकोप शरीर, मनाचे सुदृढ आरोग्य, दुःख, भीती, नैराश्य, ताणतणाव, हिंसा, क्रोध, चिंता इत्यादींपासून मुक्ती सांगणारी आपली परिस्थिती का बदलत नाही? श्रीमंतीचं रहस्य काय? आपले विचार आणि दृष्टिकोन काय करू शकतात? यशाकडे झेप घेऊन यशाच्या शिखरावर कसे पोहोचावे? भावनेचे आणि वेळेचे व्यवस्थापन कसे करावे? आत्मविश्वास कसा मिळवावा? जीवनशैली कशी हवी? जीवनाची उंची कशी वाढवावी? या प्रश्नांचा उहापोह करणारी, जीवनाचाच जीवन योग बनवणारी, जीवनात अखंड आनंदाचा धरा निर्माण करून शांत, यशस्वी आणि आनंदी जीवन प्रदान करायला लावणारी, सुखी संसाराची सप्तपदी सांगणारी, उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी उपयुक्त एक अभूतपूर्व जीवन संजीवनी देणारी डॉक्टर अधिक देशमुख यांच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि अखंड अभ्यासातून साकारलेले आनंदाचे आणि श्रीमंत होण्याचे विचार जीवन योगाच्या माध्यमातून सांगण्याचा हा एक नम्र प्रयत्न आहे। भगवान श्री कृष्णाय नमः। अध्याय 19 परीक्षिताचे अनशन व्रत आणि शुकदेवांचे आगमन। सूत म्हणाले, राजधानीला पोहोचल्यावर राजा परीक्षिताला आपल्या त्या निंद कर्माबद्दल अतिशय पश्चाताप झाला। तो अत्यंत उदास होऊन विचार करू लागला, मी निरापराध तसेच आपले तेज झाकून ठेवलेल्या तपस्व्याबरोबर असभ्य पुरुषार्का नीच व्यवहार केला, हे किती वाईट आहे। त्या महात्म्याचा अपमान केल्यामुळे लवकरच एखादे भयंकर संकट माझ्यावर अवश्य येईल आणि ते खुशाल येऊ, कारण त्यामुळे माझ्या पापाचे प्रायश्चित होईल आणि असे कृत्य माझ्याकडून पुन्हा खात्रीने घडणार नाही। तपस्वेच्या क्रोधाग्नीने आजच माझे राज्य, सेना आणि समृद्ध खजिना जळून खाक होऊ दे, त्यामुळे पुन्हा कधीही माझ्यासारख्या दुष्टाची, तपस्वी, देवता आणि गाय यांच्या बाबतीत अशी पापबुद्धी निर्माण होणार नाही। परीक्षित असा विचार करीत होता, एवढ्यात त्याला असे समजले की ऋषिकुमाराच्या शापाने तक्षकला दंश करणार आहे, त्यामुळे संसारात आसक्त असणाऱ्या आपल्याला लवकरच वैराग्य प्राप्त करून देणारा तक्षकरूप मृत्यू त्याला चांगला वाटला। या जगातील आणि परलोकातील भोगांना तो पहिल्यापासूनच तुच्छ आणि त्याज्य समजत होता। आता त्याचा प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरणाची सेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन तो गंगा तीरावर बसला। तुळशीच्या सुगंधाने मिश्रित असलेले गंगाजल भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांचे पराग घेऊन प्रवाहित झाले आहे, म्हणून गंगा माता लोकपालासहित स्वर्ग आणि पृथ्वीवर असलेल्या सर्व लोकांना पवित्र करते, मग मरणासन्न असलेला कोण मनुष्य तिचे सेवन करणार नाही। अशा प्रकारे आमरण उपोषणाचा निषेध करून गंगा तटाकी बसून त्याने सर्व आसक्तींचा त्याग केला आणि ऋषी मुनी करीत असलेल्या व्रताचा स्वीकार करून अनन्य भावाने श्रीकृष्णाच्या चरण कमलांचे तो ध्यान करू लागला। त्रैलोक्याला पवित्र करणारे महानुभाव मुनी आपल्या शिष्यासह तिथे येऊन पोहोचले। तीर्थयात्रेच्या निमित्ताने खरे तर संतजन त्या तीर्थक्षेत्रांनाच पवित्र करतात।
त्यावेळी तिथे अत्री, वशिष्ठ, चवन, शरद्वान, अरिष्ट, नेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उतच्छ, इंद्रप्रमथ, इद्मवाहव, मेधातिथि, देवल, अरिष्टिसेन, भारद्वाज, कौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्व, कवश, अगस्त्य, भगवान व्यास, नारद, तसेच त्यांच्या व्यतिरिक्त अनेक श्रेष्ठ देवर्षी, ब्रह्मर्षी आणि अरुणादी राजर्षींचे शुभागमन झाले. अशा प्रकारे विभिन्न गोत्रांच्या मुख्य मुख्य ऋषींना एकत्र आलेले पाहून राजाने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला. जेव्हा सर्व लोक स्वस्थपणे आपापल्या आसनावर बसले तेव्हा महाराज परीक्षिताने त्यांना पुन्हा एकदा प्रणाम केला आणि त्यांच्यासमोर उभे राहून शुद्ध हृदयाने हात जोडून त्याला जे काही करायचे होते ते तो सांगू लागला. परीक्षित म्हणाला, अहो समस्त राजांमध्ये आम्ही धन्यतम आहोत, कारण आमच्या अशील स्वभावामुळे आम्ही आपल्यासारख्या महान पुरुषांच्या कृपेला पात्र झालो आहोत. निंदित कर्म केल्यामुळे राजवंशातील बहुतेक लोक ब्राह्मणांची पाद्यपूजा करण्यापासूनही दूर जातात, ही किती खेदाची गोष्ट आहे. मी सुद्धा नेहमी घरादारात आसक्त राहिल्यामुळेच पापीच झालो आहे. म्हणूनच स्वतः भगवंतच ब्राह्मणाच्या शापाच्या रूपाने माझ्यावर कृपा करण्यासाठी आले आहेत. हा शाप वैराग्य उत्पन्न करणारा आहे, कारण अशा प्रकारच्या शापाने संसारात आसक्त झालेला पुरुष भयभीत झाल्यामुळे विरक्त होतो. ब्राह्मण हो, मी माझे चित्त भगवत चरणी समर्पित केले आहे. आपण आणि गंगामाता शरण आलेल्या माझ्यावर अनुग्रह करा. ब्राह्मण कुमाराच्या शापाने प्रेरित दुसरा कोणीही कपटाने तक्षकाचे रूप घेऊन किंवा स्वतः तक्षक येऊन दंश करू दे, मला त्याची पर्वा नाही. आपण भगवंताच्या रसमय लीलांचे गायन करा. आपल्या चरणांना प्रणाम करून मी पुन्हा आपणास हीच प्रार्थना करतो. कर्मवश ज्या ज्या योनीत मला जन्म घ्यावा लागेल त्या त्या योनीत भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर माझी प्रीती असावी आणि त्यांच्या चरणाश्रित महात्म्यांचा संग घडावा. तसेच सर्व प्राणीमात्राशी मैत्री असावी. आपण मला असा आशीर्वाद द्या. महाराज परीक्षित मोठा धैर्यवान होता. तो दृढ निश्चय करून गंगेच्या दक्षिण तीरावर पूर्वाभिमुख कुशाग्र असलेल्या आसनावर उत्तरेकडे तोंड करून बसला. त्याने राज्य कारभार आपला पुत्र जनमेजयावर सोपवला होता. पृथ्वीवरील एकछत्री अंमल असणारा सम्राट परीक्षित याप्रमाणे जेव्हा आमरण उपोषणाचा निश्चय करून बसला तेव्हा आकाशातून देव समुदाय आनंदाने त्याची प्रशंसा करीत पृथ्वीवर फुलांचा वर्षाव करू लागली आणि वारंवार नगारे वाजू लागली. तिथे असलेल्या महर्षींनी परीक्षिताच्या निश्चयाची प्रशंसा केली आणि उत्तम उत्तम म्हणून त्याला अनुमोदन दिले. ऋषींचा स्वभाव आणि शक्ती लोकांवर कृपा करण्यासाठी असते. त्यांनी परीक्षिताच्या उत्तम कीर्तिमान अशा गुणांना अनुरूप असे उद्गार काढले. हे राजर्षी शिरोमणी, श्रीकृष्णाचे अनुयायी असणारे आपण पांडववंशीयांना ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण आपण सर्वांनी भगवंताचे सान्निध्य प्राप्त करण्याच्या आकांक्षेने ज्या सिंहासनाची सेवा करण्यासाठी राजे आपापले मुकुट तिथे टेकवीत अशा राजसिंहासनाचा एका क्षणात त्याग केलात. जोपर्यंत हा भगवंताचा परमभक्त परीक्षित आपले नश्वर शरीर सोडून मायेचा दोष आणि शोक याने रहित अशा भगवतधामाला जात नाही तोपर्यंत आम्ही सर्वजण इथेच राहू. ऋषींचे हे फारच मधुर गंभीर सत्य आणि समत्वभावाने युक्त असे वचन ऐकून राजा परीक्षिताने त्या योगी मुनींचे अभिनंदन केले आणि भगवंताचे मनोहर चरित्र ऐकण्याच्या इच्छेने त्यांना प्रार्थना केली. हे महात्म्यानो, आपण सर्व ठिकाणाहून इथे आलात. सत्य लोकात राहणाऱ्या मूर्तिमान वेदांच्या समान आपण आहात. आपल्या नैसर्गिक स्वभावानुसार दुसऱ्यावर अनुग्रह करणे याखेरीज या लोकात अगर परलोकात आपला अन्य कोणताच स्वार्थ नाही. हे विप्राणू, आपणावर पूर्ण विश्वास ठेवून स्वतःच्या कर्तव्यासंबंधी विचारण्यायोग्य प्रश्न मी आपणास विचारतो. आपण सर्व विद्वानांनी आपापसात विचार विनिमय करून सांगावे की सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये आणि विशेष करून थोड्याच वेळात मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणते, पृथ्वीवर स्वच्छेने संचार करणारे कोणापासून कोणतीच अपेक्षा न ठेवणारे. व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यावेळी तिथे प्रकट झाले. त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचे कोणतेही बाह्य चिन्ह नव्हते. ते आत्मानुभूतीने संपन्न होते, संतुष्ट होते. लहान मुले त्यांच्या भोवती होती. त्यांचा वेश अवधूताचा होता. त्यांचे वय वर्षे 16. पाय, हात, मांड्या, बाहू, खांदे, गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार होते. नेत्र विशाल आणि मनोहर होते. नाक काहीसे उभार, कान सुडोल, सुंदर भोया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभायमान दिसत होता. गळा तर जणू सुंदर शंखच होता. खांद्याची हाडी लपलेली, छाती रुंद आणि भरदार, भोवऱ्याप्रमाणे खोल नाभी आणि पोट तीन वळ्यांनी युक्त असे सुंदर, लांब हात
मुखावर कुरळे केस विखुरलेले अशा प्रकारचे दिगंबर वेशात एखाद्या श्रेष्ठ देवाप्रमाणे ते तेजस्वी दिसत होते. सावळा वर्ण, चित्ताकर्षक तारुण्य, अंगकांती आणि मधुर स्मित यामुळे ते स्त्रियांना मनोहर वाटणारे होते. त्यांनी जरी आपले तेज झाकून ठेवले होते तरीसुद्धा त्यांची लक्षणे जाणणारे मुनी त्यांच्या सन्मानासाठी आपापल्या आसनावरून उठून उभे राहिले. आलेल्या त्या अतिथींची परीक्षिताने मस्तक लवून आत्मनिवेदन रूप पूजा केली. त्यांचे खरे स्वरूप न जाणणाऱ्या स्त्रिया आणि मुले तिथून निघून गेली. सर्वांनी केलेल्या स्वागताने सन्मानित झालेली श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर विराजमान झाले. ग्रह नक्षत्र आणि ताऱ्यांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहात महात्म्यांनाही आदरणीय श्री शुकदेव अत्यंत शोभिवंत दिसत होते. जेव्हा अत्यंत बुद्धिमान श्री शुकदेव शांतपणे बसले होते तेव्हा भगवंताचे भक्त परीक्षित त्यांच्याजवळ आले आणि त्यांनी चरणावर डोके टेकून नमस्कार केला. पुन्हा उठून उभे राहून हात जोडून नमस्कार केला आणि मधुर वाणीने त्यांना विचारले, ब्रह्मस्वरूप भगवन, आम्ही अपराधी क्षत्रिय असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. अतिथी रूपाने येऊन कृपेने आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र केलेत. आपल्यासारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच ग्रहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होते. तर मग दर्शन, स्पर्श, पाद्यपूजा आणि आसनावर बसणे अशी संधी मिळाल्यावर त्या घराचे भाग्य काय वर्णावे. हे योगीवर, ज्याप्रमाणे भगवान विष्णूंच्या समोर दैत्य थांबत नाहीत त्याप्रमाणे आपल्या सान्निध्यात मोठमोठी सुद्धा पापे ताबडतोब नाहीशी होतात. पांडवाचे सुहृद भगवान श्रीकृष्ण निश्चितच माझ्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. म्हणूनच त्यांनी आपल्या आतेभावांच्या प्रसन्नतेसाठी त्यांच्याच कुळात उत्पन्न झालेल्या माझ्याशी सुद्धा आपलेपणाचा व्यवहार केला. भगवान श्रीकृष्णांची कृपा झाली नसती तर आपल्यासारख्या एकांत वनवासात राहणाऱ्या अव्यक्तगती परमसिद्ध पुरुषांनी स्वतः येऊन मृत्यूच्या वेळी माझ्यासारख्या सामान्य माणसाला कसे दर्शन दिले असते. आपण योग्यांचेही परम गुरु आहात म्हणून मी आपणास आसन्न मरण माणसाने काय केले असता त्याला मोक्ष मिळेल हे विचारित आहे. हे भगवन, त्याचबरोबर आपण हेही सांगा की मनुष्यांनी काय ऐकावे, कोणता जप करावा, कोणते कर्म करावे, कोणाचे स्मरण आणि कोणाचे भजन करावे, तसेच कशाचा त्याग करावा. हे मुनीश्वर, आपण गायीची धार काढण्यास जेवढा वेळ लागतो तितका सुद्धा वेळ ग्रहस्थांच्या घरी थांबत नाही. सूत म्हणतात, जेव्हा राजाने मोठ्या मधुर वाणीने अशा प्रकारे संभाषण केले आणि प्रश्न विचारले तेव्हा सर्व धर्मांचे मर्म जाणणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्यांची उत्तरे देऊ लागले. या ठिकाणी 19वा अध्याय समाप्त झाला आणि पहिला स्कंदही समाप्त झाला. भगवान श्री कृष्णार्पण वस्तू. बंधू आणि भगिनींनो नमस्कार. माणूस आणि माणसाच्या धारणा म्हणजेच त्याचे विचार असतात. चांगल्या धारणा आणि चांगले विचार असतील तर जीवनही अधिक चांगले होते. म्हणूनच पुस्तके, ऑडिओ सीडी, व्हिडिओ सीडी, प्रदर्शने, कार्यक्रम, व्याख्याने इत्यादी अनेकविध मार्गांनी आम्ही तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करीत आहोत. सद्विचारांचा प्रसार व्हावा या भावनेतून आम्ही हे सर्व तयार केलेले आहे. सौ सुनंदा देशमुख संचलित श्री रामकृष्ण प्रकाशन व डॉक्टर अधिक देशमुख संस्थापित जीवन योग तर्फे आम्ही हे सर्व प्रकल्प आपल्याला सादर करीत आहोत. आमच्या ऑडिओ स्वरूपाच्या ग्रंथांमध्ये संस्कृत व मराठी चार वेदांपासून 108 उपनिषदे, वाल्मिकी रामायण, 12 स्कंदांच्या भागवतासहित सार्थ श्री ज्ञानेश्वरी, सार्थ श्री तुकाराम महाराज गाथा, अनेक धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. त्याचबरोबर स्वामी विवेकानंदांची व्याख्याने, महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग, विनोबाजींचे स्थितप्रज्ञ दर्शन इत्यादी प्रकारचे अनेक ग्रंथ कुठेही ऐकता येतील अशा पद्धतीने ऑडिओमध्ये केलेले आहेत. तसेच आरोग्य प्रकल्पाअंतर्गत अनेक आजारांविषयी त्यांची लक्षणे तपासण्यापासून ते ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, नॅचरोपॅथी, वनौषधी, घरगुती उपचारापर्यंत उपचार दिलेले आहेत. या आरोग्यावर पुस्तके, सीडीज जो व्यवस्थित समजून घेईल तो किमान 80% स्वतः डॉक्टर बनेल. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्य अंतर्गत अनेक प्रकारच्या भावनिक समस्या, उदाहरणार्थ नैराश्य, भीती, चिंता, टेन्शन इत्यादीपासून व्यक्तिमत्वातील दोष घालविण्यासाठी सीडी तयार केलेल्या आहेत. त्याचबरोबर आंतरिक विकासाच्या आत्मविश्वास, एकाग्रता, स्मरणशक्ती इत्यादी सीडी आहेत. शिवाय शारीरिक,
व मानसिक कौशल्य वाढविण्यासाठी सुद्धा सीडी उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वाईट सवयी व्यसने सोडविण्यासाठीही प्रोग्राम उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. लैंगिक समस्यांचा देखील विचार करून त्याविषयीचे साहित्य निर्माण केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे श्रीमंती व समृद्धीसाठी अनेक सीडी उपलब्ध केलेल्या आहेत. सक्सेसफुल लाईफ साठीही सीडी आहेत. मॅनेजमेंट अँड स्किल विकसनासाठीही सीडी आहेत. तसेच समृद्ध जीवनासाठी मानसिक बळ कसे मिळेल अशा अनेक प्रोग्रामिंगच्या सीडी आहेत. तसेच ध्यान व अध्यात्माच्याही सीडी आहेत. तसेच निरक्षर माणसाला सुद्धा सहजपणे इंग्लिश बोलता यावे यासाठी आम्ही इंग्रजी बोलण्यासाठीचा विशेष प्रोग्राम तयार केलेला आहे. आमच्या पुस्तकामध्ये अग्रेसर ठरलेली पुस्तके म्हणजे कोट्याधीशवा, मी यशस्वी होणारच, प्रॅक्टिकल माइंड प्रोग्रॅमिंग, लॉ ऑफ अट्रॅक्शन आणि व्यक्तिमत्व विकासाची अशा प्रकारची शेकडो पुस्तके आहेत. कोट्याधीशवा या पुस्तकाने आजपर्यंत अनेकांना खरोखर कोट्याधीश बनवले आहे. डॉक्टर देशमुख यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या लिखाणातून हे सर्व प्रकल्प उभे राहिलेले आहेत. अगदी आपण म्हणतो ना, जो जे वांछील तो ते लाहो, याप्रमाणे त्यांनी हे सर्व निर्माण केलेले आहे. त्यातील त्यांचे विचार नीट समजावून घेऊन जो प्रत्यक्ष आचरणात आणि त्याचे जीवन खात्रीने बदलेल असा आमचा ठाम विश्वास आहे व त्याचा प्रत्यक्ष अनुभवही आहे. डॉक्टर अधिक देशमुख म्हणतात, मला एक असा मार्ग सापडला आहे जो त्या मार्गाने जाईल तो निश्चितपणाने समृद्ध व आनंदी जीवन जगेल. यांनी निर्माण केलेल्या शेकडो सीडी पुस्तके यांचा अवश्य लाभ घ्यावा. एक निरामय आनंदी सुखी श्रीमंत व समृद्ध जीवनाला प्रारंभ करा. अत्यंत प्रभावीपणे माणसाला आतून बाहेरून बदलणारी हंसक्रिया ध्यानाची शिबिरे घेतली जातात. तसेच मनी कोर्स, चेंज युअर सेल्फ, माइंड पॉवर अँड प्रोग्रॅमिंग इत्यादी प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जातात. लाईफ ट्रान्सफॉर्मिंग अशा या कार्यशाळेचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आमच्या पत्त्यावर किंवा मोबाईलवर संपर्क करा. या आमच्या प्रबोधन यज्ञामध्ये ज्यांना सहभागी व्हायचे आहे त्यांनी सुद्धा संपर्क करावा. आमच्याशी संपर्क करण्यासाठी पुढील पत्ता लिहून घ्या. श्री रामकृष्ण प्रकाशन, 37/15, तानाजीनगर, धनकवडी, पुणे 43. मोबाईल नंबर 97-62-95-95-16. दुसरा नंबर 98-50-66-65-81. तुम्हा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.